स्वागत आहे. हडपसर सय्यदनगर येथे सोनेने व त्याच्या घरच्यांनी वृद्ध सासऱ्याला केली बेदम मारहाण. अब्दुल रहीम शेख वय 62 वर्षे वृद्ध व्यक्तीची सून मागील वर्षभरापासून सासरी नांदण्यास आली नसल्याने त्याला पुन्हा घरी आणण्यासाठी गेलेल्या सासू आणि सासऱ्याला मुलीने व त्याच्या घरच्यांनी अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार हडपसर सय्यदनगर येथे घडला आहे. या प्रकरणी वयोवृद्ध सासऱ्याने पुणे पोलीस आयुक्त व वानोडी पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार केली आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. मैं अहमद काजी, पुणे शहर मुस्लिम संघ सेवा का युवा अध्यक्ष और MIM पुणे पार्टी का माजी युवा अध्यक्ष. आज जो घटना हुई है, जिस बुजुर्ग से जो अत्याचार जो अन्याय हुआ है, फैमिली के माध्यम से टॉर्चर जो किया गया है, उसको जो चार पांच लोगों ने जो मिलकर हमला किया, रात को जो मिलकर 10:30-11 के दरमियान इनको मारा गया और कई तरह से इनको जो है गालियाँ गलौज की गई, तो ये कहीं जाके हमारे पास एक मदद की गुहार लगाए तो हम जो है मिलके और जो हमारे साजिश शाह ये हमारे एडवोकेट वकील है, इन्होंने भी इसके ऊपर चाह के इनको के मदद मिल सके, तो हम जो संगठन और पार्टी के माध्यम से इनको जो है इन बुजुर्गों को हम सपोर्ट के लिए आगे बढ़ के उनको न्याय दिलाने के हम आए. He was with us unfortunately. I his visit you. Accordingly, he come to me. And I have given different complaint to concern police station, to commissioner of police in Pune. And we have demand in that complaint that strict action has to be taken against the culprit and accused person. त्यांचं वय जास्त झालेलं आहे, सिनियर सिटीजन आहे. त्यांच्यावर ज्या प्रकारे हल्ला झाला, ज्या प्रकारे यांना मारहाण करण्यात आली, ही फार निंदनीय आहे. पोलिसांनी देखील या प्रकरणाला दखल घेतली नाही. रात्रीच्या वेळेस ते फिर्याद देण्यासाठी गेले होते कन्सर्न पोलीस स्टेशनमध्ये, म्हणून ना इलाजस्तो ते आमच्याकडे आले. आणि ॲज अन ॲडव्होकेट आय हॅव गिव्हन द रिटन कंप्लेंट टू द कन्सर्न पोलीस स्टेशन अँड टू द कमिशनर ऑफ पोलीस. और हमारे वकील साहब से मदद मांग कर कार्रवाई की जाए.